न्यूज इंडिया 27 नव्या पिढीचं नवं माध्यम. एनडीएफ असोसिएशन अर्थात नाशिक जिल्हा फॅब्रिकेशन असोसिएशन या संघटनेची वार्षिक सर्वसाधारण सभा तसेच कॅलेंडर प्रकाशन सोहळा काल मोठ्या उत्साहात संपन्न झाला. नाशिकच्या नारायण मंदिर बँकेट हॉल छत्रपती संभाजी महाराज चौक नाशिक या ठिकाणी या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमाच्या सुरुवातीस मान्यवरांच्या उपस्थितीत गणेश पूजन तसेच दीप प्रज्वलन करून कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली. यानंतर 2024 सालच्या कॅलेंडरचं प्रकाशन मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले. तसेच आलेल्या मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. संघटनेचे सचिव दीपक लोंढे यांच्या कन्येचा वाढदिवस या प्रसंगी साजरा करण्यात आला. मान्यवरांच्या उपस्थितीत केक कापून दीपक लोंढे यांच्या कन्येला उपस्थित मान्यवरांनी आशीर्वाद दिले. त्याचप्रमाणे संघटनेचे अध्यक्ष संदीप काळे यांच्या मातोश्रींचा देखील सत्कार करण्यात आला. यावेळी संदीप काळे यांचे सर्व बंधू व्यासपीठावर उपस्थित होते. या कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थित म्हणून प्रदीप राव, चेतन लोमटे, ऋषभ बंसल हे उपस्थित होते. कार्यक्रम प्रसंगी अध्यक्ष संदीप काळे, सचिव दीपक लोंढे, खजिनदार किरण मोडक, कार्याध्यक्ष संदीप कुलटे, उपाध्यक्ष केतन पटवा, अनिल महाले, प्रसिद्धी सचिव राहुल कोठेकर, सहसचिव सचिन मिसाळ, सहखजिनदार अशोक वराडे, सहकार्याध्यक्ष विक्रम गवळी, सहसचिव ताहिर सय्यद, विलास मंडलिक, विलास माहीमकर, बी आर पाटील, सचिन काळे, हसन लोखंडवाला, सचिन कदम, उल्हास तामखाणे, दीपक विजण, अनिल झुंझरे, दीपक जोंधळे, अमोल कावळे तसेच सर्व पदाधिकारी आणि सभासद या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित होते. टिलारा कंपनी के तरफ से फैब्रिकेटर्स मीट में पहली बार इनवाइट किया था नासिक डिस्ट्रिक्ट फैब्रिकेटर्स एसोसिएशन को, फरवरी 2023 में किया था. और मैं देख रहा हूँ कि इस एक साल के दरमियान में ये एक बरगद की पेड़ जैसे बढ़ते जा रहा है और इसका छांव हज़ारों लोगों को मिल रहा है. तब कुछ 650-700 मेंबर थे, अब 1000 के ऊपर पहुँच गए. और मैं यही चाहता हूँ और मेरी शुभेच्छा है इस एसोसिएशन को कि दिन ब दिन बढ़ते जाए और उसकी बेनिफिट सब लोगों को मिलते, सब फैब्रिकेटर्स को मिले. नाशिक जिल्हा फैब्रिकेशन असोसिएशन का कैलेंडर लॉन्चिंग का सोहळा आणि वार्षिक सर्वसाधारण सभा ही या स्वामीनारायण बैंक्वेट हॉलमध्ये मोठ्या उत्साहात आणि मोठ्या फॅब्रिकेटर बांधवांच्या उपस्थितीमध्ये एकदम मोठ्या उत्साहित अशा वातावरणात पूर्ण झाली. आणि बहुसंख्य प्रमाणात असे फॅब्रिकेटर्स विविध खेडेगावातून, तालुक्यातून, शहरातून, MIDC एरियामधून उपलब्ध राहिले. आणि अशा या कार्यक्रमाला आपल्या टिलारा कंपनीचे
मॅनेजिंग डायरेक्टर श्री प्रदीपराव साहेब हे सुद्धा गोविंद कोष्टी यांच्यासोबत ह्या कार्यक्रमाला यांनी प्रमुख उपस्थिती दिली. महावर ट्रेडिंगचे संचालक श्री संजयजी कोचर, इन्शुरन्स इन्कम आणि याची माहिती देणारे श्री विद्याधरजी लगड, आणि नाशिकमध्ये मोठी किमया घडवून आणणारे असे जी श्री लोमटे साहेब किमया एंटरप्राइजेसचे मालक, यांनीसुद्धा या कार्यक्रमाला उपस्थिती दिली. आणि फॅब्रिकेटर बांधवांचे जे पदाधिकारी आणि असोसिएशनचे सर्व मान्यवर यांनी बहुमूल्य वेळ असा काढून हा कार्यक्रम खूप सुशोभित आणि सुंदर बनवला. आणि कॅलेंडर लॉन्चिंग 2024 आणि वार्षिक सर्वसाधारण सभा 2024 ही मोठी उत्साहात ह्या स्वामीनारायण बँकेट हॉलमध्ये पूर्ण झाली. असेच पुढच्या वर्षीसुद्धा सभासद संख्या वाढावी आणि नाशिक जिल्ह्यामधून पूर्ण महाराष्ट्रभर भारतभर नाशिक जिल्हा फॅब्रिकेशन असोसिएशनचे नाम वाढावे असे मी सर्व नाशिक फॅब्रिकेटर्स असोसिएशनतर्फे सर्व फॅब्रिकेटर्स बांधवांना विनंती करतो आणि त्यांना सर्वांचं अभिनंदन करतो. नाशिक जिल्हा फॅब्रिकेशन असोसिएशनचा 2024 कॅलेंडर प्रकाशन सोहळा आणि जो काही सर्वसाधारण सभा होती त्यामध्ये मी माझ्या सचिव पदाचा जो काही कार्यभाग होता 2023 तो सर्व मांडलेला असून आज रोजी 2024 कॅलेंडरचं प्रकाशन सोहळा अत्यंत हिरमिरीने आणि सर्वांच्या आनंदाने झालेला आहे. एवढं बोलून मी माझे दोन शब्द संपवतो. धन्यवाद. फॅब्रिकेशन असोसिएशन नाशिक आयोजित वार्षिक सर्वसाधारण सभा आणि सन 2024 कॅलेंडर लोकार्पण सोहळा यानिमित्त उपस्थित सर्व मान्यवर, त्याचबरोबर ग्रामीण शहरी भागातून आलेले सर्व फॅब्रिकेटर बांधव यांचं सर्वप्रथम मी आभार व्यक्त करतो. आणि वार्षिक सर्वसाधारण सभा ही सर्व सभासद बांधवांच्या उपस्थितीमध्ये खेळीमेळीच्या वातावरणामध्ये संपन्न झाली, त्यासाठी जिल्ह्याभरातून अतिशय उत्तम असा प्रतिसाद आम्हाला मिळाला. भविष्यात देखील अशाच पद्धतीने जास्तीत जास्त सभासद आम्हाला जॉईंट होऊन या असोसिएशनचं नाव नाशिक जिल्ह्यातच न राहता नाशिक जिल्ह्याच्या बाहेर जाण्यासाठी सभासदांनी सहकार्य करावं, त्याच पद्धतीनं पदाधिकाऱ्यांनी देखील यासाठी जास्तीत जास्त प्रयत्न करावे एवढीच एक माफक अपेक्षा व्यक्त करतो. थांबतो. जय हिंद. जय महाराष्ट्र. न्यूज इंडिया मराठीसाठी हेमंत काळमेघसह अश्विनी पुरी, नाशिक.